नमस्कार मित्रांनो मी के जी कप्ते प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार मित्रांनो दोन दिवसापूर्वी माझ्या स्टेटसवर पेपरमधली जाहिरात बघून या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा यातनं नोकऱ्या खूप साऱ्या मिळतील मोफत ट्रेनिंग आहे ही माहिती मी पेपरमधली जाहिरात माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला आणि टेलिग्राम चॅनलवर टाकली होती मग बरेचसे लोकांचे प्रश्न आले की त्याला कसं फॉर्म भरायचं कुठून जायचं वगैरे वगैरे जो की जाहिरातीमध्ये क्लिअर कट लिंक दिलेली होती जाहिरातीमध्ये क्यू आर कोड दिलेला होता की ज्याला स्कॅन करून आपण त्यामध्ये अर्ज करू शकतो तरीसुद्धा मी ती लिंक कॉपी करून माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसलासुद्धा ठेवलं होतं त्यानंतरही काही लोकांचे प्रश्न आले की नेमकं का काय आहे ने आणि कसं आहे समजावून सांगा याचा काय फायदा होतो हे सांगा त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे मित्रांनो प्रयत्न हाच आहे की योग्य व्यक्तीला याची मदत व्हावी आज बेरोजगाराची असंख्य संख्या आहे पोलीस भरती इकडं तिकडं मुलं फिरत आहेत वर्षभर तयारी करतायत दोन दोन वर्ष तयारी करतायत पैसे भरतायत फॉर्म भरतायत परीक्षा रद्द होत आहेत परत फॉर्म भरतायत परत तयारी करतायत हा सगळा जो प्रवास आहे तो बघवत नाही आणि अशा संधीच्या माहितीच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून हा माझा एक प्रयास आहे हे सगळं मी सुरुवातीला सांगण्यामागचं मूळ कारण आहे कारण ना की मला महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योतीने हे काम करायला सांगितलं आहे की मला इंडो जर्मन टूलनी सांगितलं आहे किंवा माझा त्यांचा काही संबंध आहे किंवा कुठं संबंध आलेला आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मुलांना जे पेपरसुद्धा वाचत नाहीत ज्यांची क्षमता आहे पण त्यांना वेळ नाही अशी लोकं आहेत पण जे माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचावी हा मूळ उद्देश एकच उद्देश घेऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओ वेगवेगळे आणि वेगवेगळ्या शासनाच्या योजनेचे माहितीचे घेऊन येतो मित्रांनो आज आपण ह्या ज्या जमान्यात आहोत तो स्किलचा जमाना आहे कौशल्याचा जमाना आहे जोपर्यंत आपल्याकडे एखादी कौशल्य राहणार नाही तोपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारची नोकरी जी चांगले पैसे देणारी आहे ती उपलब्ध होणं अशक्य आहे कौशल्य काळाची गरज आहे कारण प्रत्येक गोष्टीचं कौशल्य हे महत्त्वाचं आहे मित्रांनो अशा प्रकारचं शासनातर्फे खूप साऱ्या कौशल्याच्या आणि मोफत प्रशिक्षण सर्व कास्टसाठी ओपनसाठी सगळ्यांसाठी राबवले जातात फक्त आपल्यापर्यंत ती माहिती पोचत नाही आणि ती पोहोचवण्याचा एक मानस घेऊन मी तुमच्यासमोर येतोय तुमचे असेच कॉमेंट आलेत म्हणून मी हे कॉमेंटला आधारित हे आत्ता व्हिडिओ करतो आहे तसेच कॉमेंट आले तर इतर कोर्सेस तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं चालतात कशा प्रकारचे कोर्सेस चालतात याचे व्हिडिओ घेऊन नक्की मी तुमच्यासमोर येईन पण तुमच्याकडनं त्याची मागणी व्हायला पाहिजे मित्रांनो हे सगळं तुमच्यासाठी आहे तर आता बघूया पार्श्वभूमी सगळी मी तुम्हाला सांगितली आजच्या व्हिडिओची आता बघूया नेमकं काय आहे तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर ही महाराष्ट्र शासनाची एक व बहुजन मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे महाराष्ट्र शासनाची यांनी बजेट दिलं असेल इंडो जर्मन टूल आय जी टी आर ही जी फार मोठी भारत सरकारची संस्था आहे इंडो जर्मन टूल फार मोठी म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारचं टेक्निकल नॉलेज देणारी भारत सरकारची ही संस्था आहे दुर्दैवानं औरंगाबादमध्ये दोन संस्था आहेत ज्याची लोकांना माहिती नाहीत एक इंडो जर्मन आहे आणि दुसरं सिपेट आहे जे प्लास्टिक इंडस्ट्रीच्या प्रोसेसिंगवर शिकवणी देते आणि वेगवेगळे क्लासेस घेते त्यांच्याकडे खूप सारे मोफत प्रशिक्षण चालतात फक्त मोफत प्रशिक्षणच नाही तर तिथंसुद्धा एक प्रोडक्शन सेंटर चालतं मित्रांनो कारण मी तिथं बऱ्याच वेळा लेक्चर देण्यासाठी गेलेलो आहे आणि त्यातनं मला जी माहिती झालेली आहे तीही तुम्हाला सांगतो याचा आपण फायदा घेतला पाहिजे फ्री एज्युकेशन आहे आणि याचा फायदा घेतला पाहिजे तर ह्या महात्मा ज्यो महाज्योती इंडो जर्मनच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मुलांसाठी ही योजना आणलेली आहे थोडी थोडकी नाही एक हजार मुलांसाठी एक हजार मुलांसाठी हे मोफत प्रशिक्षण योजना आहे काय आहे तुम्ही विचारलं तर मी सगळ्या गोष्टी सविस्तर व्हिडिओ लांबला तरी सविस्तर समजावून सांगणार आहे ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर कॅन्डिडेट बिलॉंग टू ओ बी सी एस बी सी व्ही जे एन टी कॅटेगरी मित्रांनो मला काही प्रश्न असे आले होते की मला वी जे एन टीत आहे मी मला जाता येईल का मी एस बी सीत आहे मला याच्यामध्ये जाता येईल का तर मित्रांनो तुम्ही बघताय ओ बी सी एस बी सी व्ही जी एन टी कॅटेगरी विथ नॉन क्रिमिलिअर फॉर ॲडमिशन फॉर दे ॲडमिशन नॉन क्रिमिलेटर सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे ॲट फ्री कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट बिलकुल मोफत आहे कुठलेही पैसे नाहीत नंबर लागला पाहिजे टू दी फुल टाईम म्हणजे पूर्ण वेळ रेसिडेन्शियल निवासी म्हणजे राहायची व्यवस्था शासनाची स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे मित्रांनो औरंगाबादला यामध्ये बघा काही डाऊट असतील तुम्हाला तर वेळसुद्धा दिलेला आहे साडेनऊ ते तु। सतरा म्हणजे पाच वाजेपर्यंत तुम्हाला हे समोर मोबाईल नंबर आहेत तीन मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मेल आय डी आहे त्याचा सगळ्या गोष्टी आहेत तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर घेऊन येतं की माझ्या महाराष्ट्रातल्या जे माझ्याबरोबर जुडलेले सबस्क्रायबर आहेत पन्नास हजार त्यातली काही तरुण मुलं असतील दडपडत असतील काय करायचं आहे तर त्यांच्यासाठी हे सगळं घेऊन येतं मित्रांनो हे मी माझं अकाऊंट ऑलरेडी आहे आणि त्याच्यावरनं होते आता हे फॉर्म भरायचं आहे तर काय भरायचं आहे तर तुमचा मेल आय डी असणं आवश्यक आहे मित्रांनो एक तुमचा स्वतःचा मेल असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे मेल आवश्यक आहे म्हणजे मेल टाकूनच आपण पुढं जाऊ शकतो मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन समोर दाखवते ही पेपरची जाहिरात होती जी समोर आलेली आहे तुम्ही बघा कोर्सेस कुठले कुठले आहेत हे सगळं लिहिलेलं आहे पण खाली ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये आहे मी तुम्हाला दाखवणार आहे एकच सांगतो की पहिले जे कोर्सेस आहे चार कोर्सेस जे सी एन सी टर्निंग अँड मिलिंग आहे टूल अँड डायमेकिंग आहे सी एन सी टर्निंग अँड मिलिंग आहे तर हे ह्यांचे एन एस की एफ लेवल आता एन एस की एफ लेबल लेवल, लेवल कशाला म्हणतात हे नका विचारू कारण त्याच्यावर आणखी एक माहितीसाठी वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल मला पाहिजे तर तर दहावी पास असणाऱ्या मुलांसाठी तुम्ही बघा हे ड्युरेशन आहे म्हणजे किती दिवसाचा कार्यक्रम आहे ए हा पहिला कोर्स तुम्ही बघता बारा महिन्याचा आहे दुसरा बारा महिन्याचा तिसरा सहा महिन्याचा आहे चौथा चा। सुद्धा सहा महिन्याचा आहे आणि किती लोकांना त्यांना घ्यायची परमिशन आहे म्हणजे किती लोकांना हे मोफत प्रशिक्षण द्यायचं तर पन्नास म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन सी एस सी टर्निंग अँड मिलिंगच्या किती पन्नास लोकांना ते प्रशिक्षण मोफत देणार आहेत दुसरा आहे कंडेन्स्ड कोर्स इन टूल अँड डायमेकिंग याच्या बारा मुलांना बारा महिन्याचा कोर्स पन्नास मुलांना देईल बारा महिने अगदी फ्री कुठलेही पैसे न घेता मित्रांनो आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे की आपण शेतीतले वडिलांकडनं पैसे शे घेऊन मुलं जातात शिक्षण घेतात स्पर्धा परीक्षा देतात पुढं बऱ्याचशा अडचणी येतात त्यापेक्षा एक, एक कौशल्य हातामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मी शेवटी तुम्हाला यांना कुठं नोकरी भेटते आणि कशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत संधीत आहेत हे सांगणार आहे आणि याच्यानंतर तुम्ही बघत असाल दुसरा म्हणजे एक हा एक झाला जो चार नंबरच्या एन एस केफ लेवल एन एस केफ एक लेवल आहे ज्या लेवलप्रमाणे हे कोर्सेस आहेत दुसरं ज्यांनी आय टी आय केलेलं आहे आय टी आयमधले ट्रेड ज्यांचं टर्नर आहे फिटर आहे मशिनिस्ट आहे ग्राइंडर आहे टूल अँड डायमेकर आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आहे एम एम टी एम 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 टी आर आणि वेल्डर हे जे आय टी आय केलेली मुलं आहेत यांच्यासाठी पुढचा कोर्स जो आहे ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन सी एस सी मशीन मशीन मेंटेनन्स वेल्डिंग टेक्नॉलॉजी सी एन सी मशीनिंग हे कोर्सेस आहेत आणि हे तुम्ही बघत असाल तर हे बारा बारा महिन्याचे आणि यातला एक सहा महिन्याचा असा पन्नासची इनटेक आहे त्याच्यानंतर पुढचा जो कोर्स तुम्हाला दिसतोय तर तुम्ही बघत असाल टूल डिझाईन कॅडकॅम डिझाईन कॅडकॅम डिझाईन खूप महत्त्वाचं आहे टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग कॅडकॅम टूल डिझाईन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर आहे सर्टिफिकेट इन सी एन सी टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर मेकेट्रॉनिक्स मेकेट्रॉनिक ऑटोमेशन अँड प्रोसेस कंट्रोल ऑटोमेशन ॲनालिसिस आता मी मित्रांनो तुम्हाला एक गमत सांगतो सांगण्यापूर्वी यामध्ये कोण ॲडमिशन घेऊ शकतं डिग्री डिप्लोमा केलेले मेकॅनिकल प्रोडक्शन अटम्वाल इंजिनिअरिंगची मुलं यामध्ये जाऊ शकतात डिग्री डिप्लोमा मेकॅनिकल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन हे जाऊ शकतात आणि आणखी एक जो शेवटचा कोर्स दिसतो ॲडव्हान्स डिप्लोमा आणि स्ट्रक्चरल डिझाईन अँड अॅनालिसिस डिग्री डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ज्यांनी डिग्री किंवा डिप्लोमा केलेला आहे अशा लोकांनी सहा महिन्याचा कोर्स यामध्ये करू शकतो पन्नास लोकांची इंटेक आहे असं एकूण साडेनऊशे लोकांसाठी हे प्रशिक्षण आहे जे ते कॅटेगरीमध्ये येतात मित्रांनो आता गमतीशीर गोष्ट अशी आहे की ही प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये या लोकांची जी मागणी आहे आपण विचारच करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरमध्ये या लोकांची मागणी आहे आणि अगदी या कोर्स केल्यावर अगदी पंधरा एक हजार रुपये पगार सुरू होतो आणि जसा जसा आपला कोर्स आहे जे काही आपण शिकलो आहे आपली जी काही कॅपॅसिटी आहे आपले जे काही स्किल आहे त्याप्रमाणात पेमेंट मिळतं मग अगदी तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजारपर्यंतसुद्धा पगार पडू शकतो तुम्हाला तुमच्या सिनियटीवर सिनियरिटीवर तुमच्या तुमच्याकडं जे नॉलेज मिळतं त्यावर आणखी एक गोष्ट मी जी सांगायची हेच जर कोर्सेस तुम्ही प्रायव्हेट कुठल्याही इन्स्टिट्यूटला करायला गेलात अंदाज घेऊन बघा एम इलेक्ट्रॉनिक्सचे कोर्स वगैरे हो जिथे लाख दीड लाख रुपये फीस भरून हे कोर्सेस करावे लागतात आणि हे केल्यानंतर पुढे जाऊ शक गंमत अशी आहे की शासनाची यंत्रणा आहे त्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणात कुठंही दिसत नाही पण या इन्स्टिट्यूटकडनं अशा संस्थेकडनं जे प्रशिक्षित होऊन जातात त्यांना नोकरीही लवकर मिळते कारण त्यांचं एक रेप्युटेशन आहे एन्डोजर्मन टूलसारखं लवकर नोकरी मिळू शकते आणि इंडस्ट्रीमध्ये सी एन सी आणि ह्या सेक्टरमध्ये अगदी माणसांची वानवा आहे म्हणजे गंमत अशी आहे की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट मोठे मोठे अशा प्रकारचे कारखाने उभे करून बसलेत पण त्यांना अशा माणसं मिळत नाही आहेत अगदी कॅम्पसला येऊन घेऊन जातात ही लोकं तर अशा प्रकारे ताबडतोब जॉब आपल्याला मिळू शकतो म्हणून हे कोर्सेस करणं अत्यंत आवश्यक आहे आणि फीस प्रायव्हेटमध्ये गेला तर फार मोठी फीस भरावी लागते आणि इथं मात्र अशा प्रकारचं कुठलंही फीस भरायची गरज पडत नाही आणि ही फ्री आहे ट्रेनिंग लॉजिंग बोर्डिंग सगळं फ्री आहे आता तुम्ही बघा ह्यात सगळी माहिती दिलेली आहे पण मी ही शेवटी आणखी माहिती आहे ती दे त्या म्हणजे फॉर्म कसा भरायचा हे सुरुवातीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस आहे म्हणजे आपल्याला हे ऑनलाईन अर्ज भरायचा मी त्या लिंक ओपन करूनच हो करून तुम्हाला दाखवतो आहे मी आणि ही लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो वर जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या नंबरला घेऊ तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता तुम्ही बघा ह्या जाहिरातीमध्ये इथं लिंक आहे तुम्हाला दिसती हा क्यू आर कोड आहे ज्याला स्कॅन करू शकता सगळ्या गोष्टी इच्छा असेल की ताबडतोब होतो इच्छा नसेल तर मग आपल्याला बरेचशी अशा गोष्टी दिसतात की मग मोठा डोंगर दिसायला सुरू होतो समोर आणि इच्छा असेल तो तो था था। तर तो डोंगर बिलकुल पार करू शकतो आपण इझिली पार करू शकतो तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख पंचवीस बारा आहे पात्रता प्रवेश परीक्षा कागदपत्राची पडताळणी व मुलाखत एकोणतीस बारा दोन हजार बावीसला आहे तर मित्रांनो प्रवेश परीक्षा आहे कागदपत्राची पडताळणी आणि मुलाखत आहे ती एकोणतीस बाराला आहे प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख दोन एक दोन हजार तेवीस सगळा टाईमबंद कार्यक्रम दिसतो प्रशिक्षणाचं ठिकाण कुठं आहे तर इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद म्हणजे हे प्रशिक्षण कुठं होणार आहे तर चिखल ठाण्यामध्ये औरंगाबादच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये हे प्रशिक्षण होणार आहे आता एक प्रश्न मला हाही आला होता की हे फक्त औरंगाबादच्या लोकांसाठी आहे का आणखी कोण आहे हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात जी कॅटेगरी ओ बी सी आहे एस बी सी आहे व्ही जे एन टी आहे आणि पण नॉन क्रिमिलेअरमध्ये आहेत ज्यांचं वय अठरा ते पस्तीसमधील गरजू व इच्छुक पात्रताधारक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज व त्या अनुषंगिक कागदपत्र सादर करावेत असं लिहिलेलं आहे वयाची मर्यादा किती अठरा ते पस्तीस समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन ऐक मित्रांनो एक आहे संबंधित उमेदवाराने निवड कार्यक्रमस्थळी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी म्हणजे अर्ज भरल्यानंतर आपल्याला स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने मुलाखतीला मूळ कागदपत्र मूळ म्हणजे ओरिजिनल सगळी इथेही काही लोक फाटा मारण्याचा प्रयत्न करतात एखादी कागदच नाही आता आजकाल तर काही मुलं कारण मी बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला जातो माझ्या लक्षात आहे काही मुलं मोबाईलमध्ये घेऊन येतात मी आणलं नाही आणि हे आहेत बघा तर मूळ कागदपत्र नेणं आवश्यक का आहे प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता परीक्षा व मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजे जेही अर्ज भरले जातील त्यातले जे पात्र आहेत अशा लोकांना बोलवलं लो जाईल पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे सगळा पारदर्शक कार्यक्रम तुमच्यासमोर दिसतो अपूर्ण असलेले तसंच मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अर्ज पूर्णपणे भरलेला आवश्यक आहे उमेदवारास नॉन क्रिमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेला क्यू आर कोड मी आत्ता तुम्हाला सांगितलं हे क्यू आर कोड किंवा हे लिंक आहे <coughs> तर मित्रांनो ह्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे देतो म्हणजे इकडे तिकडे तुम्ही परत फिरत बसायची गरज नाही तुम्ही बघा आणखी एक नववा मुद्दा प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षण गैरहजर राहता येणार नाही किंवा मध्येच प्रशिक्षण सोडून जाता येणार नाही मित्रांनो मन घट्ट करायचं आणि मला स्किल शिकायचं आणि ह्या स्किलमध्ये जायचं आणि गमत अशी आहे की हे स्किल शिकल्यानंतर तुम्ही एखादी मशीन घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तोही बेनिफिट आहे जर का तुम्हाला उद्योजक व्हायचा असेल तर आणि जर नोकरीच करायची असेल म्हणजे बघा दोन 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 गोष्टी आपल्यासमोर होतात आणि जर नोकरीच करायची असेल तर तुम्हाला प्रायव्हेट इंडस्ट्री काही गव्हर्मेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा दरवाजे ओपन होतात आता ती कोणते दरवाजे ओपन होतात कुठून कसं जायचं आहे तर त्याचाही मी एक आत्ता व्हिडिओ घेऊन येईल थोड्याच दिवसात घेऊन येईल की आपण कसं त्या लोकांना कॉन्टॅक्ट करू शकतो ज्यांना आपल्यासारख्या माणसांची गरज आहे आणि आपण कुठं नोंद करायची आहे तर मित्रांनो सगळं ऑनलाईन होत असताना एकमेकाला आपण फार ह्या सगळ्या सोयीच्या गोष्टी होत आहेत त्याच्यानंतर एखाद्या अभ्यासक्रमासरसाठी प्रश्नाची संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल तर तो अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो समोर जेवढे अभ्यासक्रम दाखवले त्यामध्ये जर का पाहिजे तेवढी पन्नास मुलं आले नाही तर तो थोडासा विलंब होऊ शकतो तर मित्रांनो हे सगळं तुम्हाला दाखवल्यानंतर इथं फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरताना काय काय आहे तुम्ही बघा हा नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना खालील अनिवार्य कागदपत्राच्या सॉफ्ट क का, कॉपी तयार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे तर मित्रांनो अर्ज भरायला बसण्यापूर्वी ही जे कागदं आहेत ते कागद आपण सॉफ्ट कॉपीमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करून मजा अर्ज करायला बसायचा आहे त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो दोनशे के बी साईज जास्तीत जास्त कॅन्डिडेट पासपोर्ट साईज लेटेस्ट कलर फोटोग्राफ सध्याचा काढलेला कलर फोटोग्राफ कॅन्डिडेट सिग्नेचर अप टू तीस के बी डी जे पी जी दहावी मार्कशीट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये बारावी पब्लिक आय टी आय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग मार्कशीट सर्टिफिकेट किंवा हायर क्वालिफिकेशन इन पी डी एफ फॉर्मॅट इफ पासिंग सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल देन अटॅच ऑल सेमेस्टर मार्कशीट मित्रांनो हे बघा जर का तुमच्याकडं पासिंग सर्टिफिकेट नसेल तर आपले सगळ्या सिमेस्टरचे मार्कशीट आपण पी डी एफ करून याच्यामध्ये अपलोड करू शकतो हो। आधार कार्ड पी डी एफमध्ये हां आधार कार्डमध्ये दोन्ही बाजू आपण कधीही पी डी एफ करायची हे लक्षात ठेवा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे आहेच ओ बी सी आणि आपण म्हणतो वी जे एन टी एस बी सीसाठी म्हणून कास्ट सर्टिफिकेट आवश्यकच का आहे नॉन क्रि सर्टिफिकेट पी डी एफमध्ये डोमिसिल सर्टिफिकेट अप टू टेन एम बी डोमिसिल सर्टिफिकेट हे तहसीलमधनं आपलं रहिवासी काढल्यानंतर काढतो आपण डोमिसिल सर्टिफिकेट हे आवश्यक आहे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसरकडनं फिजिकल फिटनेस अप टू टेन एम बी स्कूल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट एल सी टी सी म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि बर्थ सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी तयार करून आपण अर्ज करायला बसायचा आणि जर का तुम्हाला यातल्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये काहीही शंका असेल तर वर जे नंबर दिले त्यांना कॉल करायचा मला नाही मित्रांनो त्यासाठी तर त्यांची यंत्रणा काम करते मी फक्त ही सगळी माहिती तुमच्यासमोर घेऊन येतो आहे मला नाही कॉल करून विचारायचं की फिजिकल फॉर फिटनेस सर्टिफिकेटचं मेडिकल ऑफिसरचं काही फॉर्मॅट आहे का मग असे मा फोन मला यायला सुरू होतील तर मित्रांनो आता महत्त्वाचा भाग मी जो तुम्हाला सांगतो आहे फॉर्म भरताना कोर्स टायटल स्टार्टिंग फ्रॉम सेकंड जानेवारी म्हणजे दोन जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत कुठला कोर्स चालू होतो आहे त्या कोर्स आपल्याला इथून निवडायचा आहे तुम्ही बघा इथं चूज म्हणलात की ही लिस्ट येईल आणि मित्रांनो कुठल्या कोर्सचं काय क्वालिफिकेशन लागतं मी तुम्हाला वरच्या बाजूला ऑलरेडी सांगितलेलं आहे याची लिंक मी तुम्हाला परत एकदा सांगतो माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवतो आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे ज्याच्यावरनं तुम्ही बघू शकता आणि डायरेक्ट त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो तर क्लिअर कट लिहिलेलं आहे एन एस एफ लेवल म्हणजे आपल्याला लक्षात येणार नाही तर आपण काय क्वालिफिकेशन आहोत तो बघून आपण जाऊ शकतो तर ह्या सगळा अशा प्रकारचं तुम्हाला फॉर्मची भरण्याची ही सुरुवात आहे यातला कुठला तुम्हाला निवडायचा आहे समजा पहिला कोर्स निवडायचा आहे तर तुम्ही पहिला कोर्स जर का निवडला तर इथं नेक्स्ट केलात की हे पुढं जाईल आता पुढं काय आहे फॉर्ममध्ये ही इन्फॉर्मेशन काही असेल हा गुगल फॉर्म आहे मला काही भरायचं नाही मी काय याच्यात क्वालिफिकेशन क्वालिफाईड होत नाही म्हणून मी तुम्हाला पुढचं काही दाखवू शकत नाही जे सध्या तुमच्यासमोर दिसतं आहे जिथंपर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे नेवर सबमिट पासवर्ड थ्रू गुगल फॉर्म कुठलाही स पासवर्ड म्हणजे कोणीतरी मेलवर पासवर्ड टाकला जाईल असं होऊ शकतं तर असं करू नये हे लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी आत्ता तुमच्यासमोर घेतलेली आहेत यांना या कोर्स करलेल्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारचा जॉब लागू शकतो आणि स्वतःचा उद्योगसुद्धा सुरुवात करू शकतात अशा प्रकारचे सी एन सी मशीन स्वतः टाकून व्यवसाय करणारे बरेचशी प्रपोजल मी आपल्या सी एम ए जी पी पी एम ए जी पी योजनेमध्ये करून दिलेले आहेत जे सँक्शन झालेले आहेत ज्यांच्या उद्योगाची सुरुवातसुद्धा झालेली आहे तर मित्रांनो तसं करायचं असेल तर तर तुम्हाला इथं स्किल मिळतं फ्रीमध्ये पहा इथं तुम्हाला सर् स्किल मिळतं फ्रीमध्ये आणि त्याचबरोबर एक सर्टिफिकेट मिळतं शासनाचं ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही तिकडे जाऊ शकता हां आणि त्याचबरोबर ओबीसी महामंडळाची योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो सगळी माहिती तुमच्यासमोर सांगितलेली आहे तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट करा स्पेसिफिकसाठी इथं समोर नंबर दिलेले आहेत तुम्हाला परत एकदा मी नंबर दाखवतो आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही बोलू शकता है, विचारू शकता हा मोबाईल नंबर आहे तुमच्यासमोर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हे आपल्या सगळ्या मुलांना जी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पाठवा म्हणजे कोणाला कधी गरज पडेल सांगता येत नाही मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मी काही दिवसापूर्वी एक उद्योजकता सिडबीचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ बनवून टाकला होता मला आनंद वाटतो त्यात बऱ्याचशा मुलांनी त्यात फॉर्म भरला आणि त्यांनी मला भरल्यानंतर फॉर्मचा स्क्रीनशॉट पाठवला की आम्ही हा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओतून कमीत कमी बावीस ते तेवीस मुलांनी फॉर्म भरला तो मला फार मोठा आनंद दिसला मिळाला तर मित्रांनो तशीच अपेक्षा सुद्धा मी करतो आहे परत एकदा सांगतो आहे माझा इंडो जर्मनचा काही संबंध नाही की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्थेचा त्यांनी कोणीही मला बोलवलं नाही आणि हे व्हिडिओ करण्यासाठी सांगितलेलं नाही हे फक्त तुमच्यासाठी घेऊन आले तर धन्यवाद मित्रांनो बघत राहू माझं यूट्यूब चॅनल ई कप्ते धन्यवाद